नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मटक्याची भाजी करणार आहोत। तीही साध्या सोप्या पद्धतीने। छोटा तुकडा सुकं खोबरं घ्यायचं आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, 1 चम्मच हळद घ्यायची आहे आणि आवडीप्रमाणे लाल तिखट मसाला घ्यायचा आहे। त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता तडतडा लागला की एक कांदा बारीक कापून टाकायचा आणि 1 टमाटर बारीक कापून टाकायचे। छानपैकी त्याला परतून घेऊया आपण। 1 ते 2 मिनटं मीडियम गॅसवरती परतल्याच्यानंतर आपण जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया। मसाल्याला तेल सुटल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मटकी टाकायची आहे। ही मटकी मी रात्री भिजत ठेवलेली, त्याला काही मोड वगैरे मी आणलेले नाही आहे। त्याच्यामध्ये मी 1 बटाटाही टाकलेला आहे बारीक कापून। तुम्ही याच्यामध्ये कोणतेही कडधान्य वापरू शकता, पण त्याच्यामध्ये 1 बटाटा टाकला की छान चव येते भाजीला। व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची आहे भाजी। याच्यामध्ये मी आता 1 ग्लास पाणी टाकणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी टाकल्याच्यानंतर। याच्यामध्ये तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटणही टाकू शकता, पण ते तुम्ही टिफिनसाठी घेऊन जाऊ शकत नाहीत। दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी ठीक आहे। मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आहे। 1 उकळी आल्याच्यानंतर आपल्याला हे 8 ते 10 मिनटं भाजी झाकून ठेवायची आहे। आठ ते दहा मिनटानंतर पहा आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे। आपण बटाटा शिजला की नाही ते पाहूया। जर तुम्हाला पाणी नको असेल तर तुम्ही अजून 2 ते 3 मिनटं शिजवा। बटाटा शिजलेला आहे। तुम्हाला माझी घरगुती रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करण्यासाठी बाजूच्या लाल बटणावरती क्लिक करा। धन्यवाद।